नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई अर्थात एम एस बी टीकडून हेवळी परीक्षेविषयी आणि फर्स्ट इयर आणि सेकंड इयर डायरेक्ट सेकंड इयर आणि फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर ती आपण माहिती पाहणार आहोत माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर तुम्ही आला असाल तर क्रिश टॉक या चॅनल सबस्क्राईब जेणेकरून एम एस बी टीचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील तर विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक वर्ष वीस एकवीससाठी साठी प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंदणी एनरोलमेंट व त्यांची हिवाळी व थेट द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन नोंदणी अर्ज संस्थातरावर निश्चित करून हिवाळी दोन हजार वीससाठी वी� साठी परीक्षा अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक खाली आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर प्रक्रिया पाहूया की संस्था नोंदणी निश्चित करून नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरणे तर तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा आहे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी तर त्या डेट दिलेल्या आहे तुम्ही पाहू शकता कालावधी बावीस ते एकोणतीस तारखेदरम्यान तुम्हाला एक्झाम फॉर्म भरावायचा आहे आणि ने जर तुम्ही जर तीस तारखेनंतर जर भरला तुम्ही ला सेकंड ऑप्शन अनुक्रमांक पाहत असाल नियमित शुल्क प्लस तुम्हाला दोनशे रुपये एक्स्ट्रा कॉस्ट म्हणजे दंड भरावा लागेल जर तुम्ही जर लेट फी भरला तर तर सहसा तुम्ही लेट फी भरू नका जेणेकरून तुम्हाला दोनशे रुपये एक्स्ट्रा भरावे लागतील म्हणून तुम्ही एकोणतीस तारखेच्या आत तुम्हाला एक्झाम फॉर्म भरावायचा आहे तर नोंदणी प्रक्रिया आपण पाहूया की डी टी ए पोर्टलवर अपलोड केलेल्या प्रवेशित विद्यार्थ्यांनाच नोंदणी करता येईल आणि अशा पात्र विद्यार्थ्यांची नोंदणी संस्थास्तरावर निश्चित कन्फर्म केल्यानंतर लगेचच त्या विद्यार्थ्यांचे हिवाळी दोन हजार करिता परीक्षा अर्ज उपलब्ध करून देण्यात येतील तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा असेल आणि तुम्ही जर नवीन जर ॲडमिशन घेतलेलं असाल एम एस बेटीमध्ये फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला तर तुम्हाला एनरोलमेंट नंबर दिलेला असतो सोळा अंकी नंबर असतो तो तर तुम तो तुम्हाला जनरेट जनरेट जर झाला असेल तुम्हाला तुम्हाला कॉलेजवर जाऊन तुम्हाला तो एनरॉलमेंट नंबर मिळेल तर तुम्ही तुमचा एक्झाम फॉर्म भरावायचा आहे तर आपण खाली पाहूया की इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या प्रथम वर्षीय अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रथम वर्षातील विषयामध्ये सूट द्यावायची असल्यास संस्थेने विद्यार्थ्यांची इयत्ता बारावी सायन्सची गुणपत्रिका पडताळणी करून ऑनलाईन लिंकमध्ये उपलब्ध माहिती विभागीय कार्यालयात अर्ज निश्चित भरावायचा आहे त्यानंतरच सदर विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज निश्चित करावे तर विद्यार्थी मित्रांनो हे आहे कॉलेजसाठी तर तुम्हाला लक्षात घ्या की तुम्ही एकोणतीस तारखेच्या आत तुम्हाला एक्झाम फॉर्म भरावायचा आहे दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि क्रिस टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर विद्यार्थी <coughs> मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद